ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोरोचे उपसरपंच पदावर टांगती तलवार, ग्रामपंचायतमधील अनेक बोगस कारभार उघडकीस। कोरोचे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये पार पडली। यावेळी लोकनियुक्त सरपंच म्हणून डॉक्टर संतोष भोरे निवडून आले, तर उपसरपंच म्हणून आनंद लोहारे यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली। मात्र अवघ्या 6 महिन्यातच महाविकास आघाडी नेते व महाविकास आघाडीतील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून निवडणुकीवेळी आनंद लोहारे यांचे सन 2020 ते जानेवारी 2023 अखेर सुमारे 5000 थकीत पाणी बिल असताना सुद्धा ना हरकत दाखला देण्यात आला। पाणी बिल थकीत असताना सुद्धा ना हरकत दाखला दिला कसा, असा सवाल माजी उपसरपंच आनंदा शेट्टी, ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख, माजी सरपंच संजय खारखंडे यांनी ग्रामविकास अधिकारी आर बी जाधव यांना विचारत त्यांना चांगलेच धारेवर धरलं। दरम्यान आनंदा लोहार यांचा वखारीचा व्यवसाय असलेली समोरची जागा अतिक्रमण असल्याने आनंदा लोहार यांच्या जागी रजिस्टर मध्ये खाडाखोड करत दुसऱ्याच नावाचा वापर करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले। असा सर्व बोगस प्रकार या ग्रामपंचायतीमध्ये चालू असल्याने सरपंच व ग्रामविकास अधिकारी गप्प का, असा सवाल महाविकास आघाडीतील नेत्यांनी व सदस्यांनी उपस्थित केला। यावेळी ग्रामविकास अधिकारी राजू जाधव यांच्याकडे विचारणा केली असता या विषयातून काढता पाय घेतला। यावेळी आनंदा शेट्टी यांनी या विषयावरती लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही BDO CO व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करू, असा इशारा दिलाय। कोरोचे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भोरे यांचं मी अभिनंदन करतो की त्याने जलस्वराजमधला जो घोळ आहे तो हुडकून काढला आणि त्याचे तो मार्गी लावला। पण ग्रामपंचायतमध्ये यापूर्वी गेल्या 2023-22 निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या जे राहिलेले सदस्य आहेत त्यापैकी ह्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच याने पाणीपट्टी आपली शिल्लक असताना बाकी असताना कोरोची ग्रामपंचायतीमधून ना हरकत दाखला येणे बाकी नसल्याचा ना हरकत दाखला कसा घेतला आणि त्याला ग्रामसेवकांनी कसा दिला याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे ही तक्रार आम्ही जिल्हाधिकारी CO आणि BDO करणार आहे। तसेच शासकीय दप्तरामध्ये उपसरपंच यांनी खाडाखोड केलेले आहेत, त्यांच्या जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणमध्ये व्हाईटनरनं नाव खोडून दुसरं नाव लिहिलेलं आहे। तसेच पाणीपट्टीच्या बुकामध्ये सुद्धा रजिस्टरमध्ये सुद्धा आपलं नाव खोडून ती पाणी कनेक्शन मी आजपासून बंद केले असं स्वतः लिहायला सांगितलेलं आहे, अशी इथल्या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे। आणि ह्याच्याबद्दल ग्रामसेवक ह्या उपसरपंचांच्यावर काय कारवाई करणार हे त्यांनी आम्हाला सांगावं। हे जर असं जर इथले ग्रामपंचायत सदस्य करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची कामं कशी होणार? आपलं सर्वसर्व करायला जर ग्रामपंचायतमध्ये येऊन बसून जर रजिस्टर हाताळून रजिस्टरमध्ये खाडाकोड आणि काहीतरी लिहत असतील तर हे चुकी जाईल, त्यांच्यावर सक्त कारवाई व्हावी ही आमची मागणी। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, अभिनंदन पाटील, अमर कोरोचीकर, अक्षय शेट्टी, गिरधर कांबळे, असलम सणदी, प्रेम आवळे आदी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी उत्तम हुजरे, कोरोची।